नमस्कार, मी प्रिया काहार बातमी पत्रात आपले स्वागत करते. आपण पाहत आहात झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. राज्यातील डीएड बीएड धारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मेगा भरतीनंतर आता शिक्षक भरतीच्या हालचालींना वेग आलाय. काल मुंबईत या संदर्भात महत्वाची बैठक पार पडली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी शिक्षक भरती सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. असं झाल्यास राज्यातील लाखो तरुणांना याचा फायदा होणार आहे. राज्यात 1,78,000 उमेदवार शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत, तर 35,000 अधिक जागा रिक्त असल्याचं समजलंय. यातील 70% शिक्षक भरती स्थानिक स्वराज्य संस्थेत घेणार असून याचा फायदा ग्रामीण भागातील उमेदवारांना होणार आहे.